हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी चिकन थाळी बनवणार आहे, त्यामध्ये चिकन फ्राय, चिकन करी हे बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. काळा चिकन करी आणि चिकन फ्राय बनवण्यासाठी मी येथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याला आपण मॅरिनेशन करून घेऊया. 1 चमचा मीठ, 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट आणि 1/2 चमचा हळद हे छान मिक्स करून घेऊ. आता याला आपण 1/2 तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊया. चिकन मी येथे 1/2 तास मॅरिनेशन करून घेतलेले आहे. आता याला आपण आता चिकन शिजवून घेऊ. त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. कांदा भाजूया. कांदा छान गरम झालेला आहे. आता यामध्ये टमाटो घालून देऊ. कांदा आणि टमॅटो छान तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेशन केलेले चिकन घालून घेऊया. हे छान हाय फ्लेमवर परतून घेऊ. आता यावर डिश ठेवून देऊ आणि यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया. डिश मध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवू, म्हणजे चिकन मध्ये. आता हे पाणी आपण चिकन मध्ये घालून घेऊया. हे छान मिक्स करू. यामध्ये अजून पाणी ठेवून देऊया. अजून 1/2 चमचा मीठ घालून घेऊ आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ. इथे मी 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 2 कांदे फोडून घेतलेले आहेत. आता याला आपण भाजून घेऊया. गॅसवर मी पापडं भाजण्याची जाळी ठेवलेली आहे. बघू शकता खोबरं छान भाजलं आहे. खोबरं दोन्ही साईडनं छान भाजून घेतलेलं आहे. आता याला काढून घेऊ. खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे. 1 चमचा तीळ, कोथिंबीर, 1 चमचा धने आणि 1/2 अद्रक लसूण. आता हे सर्व मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊ आणि मिक्सर जारमधून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. 1 चमचा तेल घालून यामध्ये सर्व मसाला आपण भाजून घेऊया. आता मसाला काढून घेऊ. सर्व मसाला आपण भाजून घेतलेला आहे.
आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. मसाल्याची फाईन पेस्ट तयार आहे, बघू शकता. आता चिकन शिजलं का चेक करून घेऊया. बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे. फ्राय बनवण्यासाठी चिकन काढून घेतलेलं आहे. आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई गरम करून घेतली आहे. आता यामध्ये आपण येथे मी 3 पळी तेल घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला इथं मी 2 चमचे घालून घेतलेला आहे. मसाले तेलामध्ये छान परतून घेतले आहेत. आता यामध्ये आपण तयार केलेला वाटण घालून घेऊ. मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये छान परतला आहे. आता यामध्ये चिकन पीस घालून घेऊ. हे छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये छान परतून घेतलेले आहे. आपण चिकन स्टॉक घालून घेऊया. मसाल्याचे पाणी मिक्सरचे भांड्याचे जारचे पाणी घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीडियम गॅस फ्लेमवर याला 5 मिनिटं आपण उकळी आणू. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता चिकन करी तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊ. आता आपण चिकन फ्राय करून घेऊ. त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. आता हे चिकन काढून ठेवलेलं आपण फ्राय करून घेऊया. पॅन गरम झालेला आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. हे छान तेलामध्ये परतून घेऊ. हे तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट काढून ठेवलेली होती, अर्धी ती घालून घेऊ. तेलामध्ये छान परतून घेऊया. तेलामध्ये मसाला छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण ठेवलेले हे चिकन पीस घालून घेऊ. यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया.
मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी घालून घेऊ. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ. आता कोथिंबीर घालून घेऊ. चिकन फ्राय पण तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊ. चिकन फ्राय आणि चिकन करी हे दोन्ही पण तयार आहे. आता आपण थाळी तयार करून घेतलेली ती तुम्हाला दाखवते. यामध्ये मी चिकन करी, चिकन फ्राय, ज्वारीची भाकरी, भात आणि चिकन सूप आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू. आपली चिकन थाळी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.